गुड मॉर्निंग माय डियर स्टूडेंट्स, मुलांनो आपण मराठीचे रिव्हिजन कंप्लीट केलं आहे बरोबर। मुलांनो आजचा शेवटचा लेक्चर आहे। मुलांनो या लेक्चर मध्ये आपण संपूर्ण रिव्हिजन एकदा रिवाइज करणार आहोत। ओके, संपूर्ण रिव्हिजन आपण वाचणार आहोत। ओके, तुम्ही जर अभ्यास केलं असेल तर मी प्रश्न विचारते, तुम्हाला उत्तर द्यायची आहेत। ओके, रिमूव्ह युअर मराठी नोटबुक। ज्या नोटबुक मध्ये तुम्ही मराठीचं रिव्हिजन लिहिलं आहे ती नोटबुक बाहेर काढा। सब क्वेश्चन मेरे पीछे आपको दोहराना है। ओके, सगळे प्रश्न, एकूण 7 प्रश्न आहेत, सगळे प्रश्न आपण वाचणार आहोत। हर एक क्वेश्चन मेरे पीछे दोहराना है। प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा। वडिलांची बहीण आत्या, आईचा भाऊ मामा, सफरचंदाचा रंग लाल आहे, साखर पांढरी असते, आईची आई आजी, कावळ्याचा रंग काळा आहे। ओके, तर मुलांनो हे एकूण 6 प्रश्न आहेत। ओके, आणि जे रिकाम्या जागा मधले प्रश्न रिव्हिजन मध्ये दिले नसतील तर ते तुम्हाला मराठीच्या वर्कबुक मधून करायचे आहे। ओके, व्हेरी गुड। प्रश्न दुसऱ्याकडे जाऊया। खालील संख्या मराठीत लिहा। बच्चों यहाँ पे आपको नंबर्स इंग्लिश में दिए जाएंगे, आपको वो नंबर्स मराठी में लिखने हैं। ओके, दोहराते हैं, मेरे पीछे दोहराओ। 42, बेचाईस, 28, 28, 12, 12, 36, 36, 35, 35। ओके, तर मुलांनो आपण 2 प्रश्न केले आहेत, रिकाम्या जागा भरा आणि खालील संख्या मराठीत लिहा। पुढचा प्रश्न आहे मुलांनो, खालील संख्या अक्षरात लिहा। बच्चो यहाँ पे आपको संख्या दिए जाएंगे। ओके, और वो जो संख्या है, वो जो नंबर्स है, वो आपको अक्षर में लिखना है, स्पेलिंग लिखने हैं मराठी में, उसकी स्पेलिंग लिखनी है। ओके, दोहराओ मेरे पीछे। 4, 8, 48, 3, 3, 33, 2, 7, 27, 1, 1, 11, 6, 6,
ओके तर मुलांनो या प्रश्नामध्ये तुम्हाला 1 ते 50 संख्या लेखन करायची आहेत, कारण 1 ते 50 संख्या लेखन मधून कोणतीही संख्या येतील ओके आणि त्या संख्या तुम्हाला अक्षरात लिहायच्या आहेत ओके स्टूडेंट्स येस त्यासाठी मुलांनो तुम्हाला 1 ते 50 संख्या लेखन प्रॅक्टिस करायची आहे ओके तुमच्या रगबुक मध्ये लिहून बघा प्रॅक्टिस करून बघा ओके पुढचा प्रश्न बघूया प्रश्न चौथा प्रश्न चौथा शब्दांची लपाछपी या खेळातली गंमत ओळखा व अर्थपूर्ण शब्द तयार करून लिहा मुलांनो इस क्वेश्चन में आपको शब्द दिए जाएंगे और वो शब्द आगे पीछे रहेंगे तो आपको वो शब्द लेकर आपको अर्थपूर्ण मीनिंगफुल वर्ड बनाना है ओके जैसे इधर हमने किया है अभी देखो शब्द है गमर गमर तो बच्चों गमर ये शब्द कोई अर्थपूर्ण नहीं है ओके तो आपको क्या करना है अर्थपूर्ण शब्द तैयार करने हैं तो हमने गमर इससे 2 शब्द बनाए हैं गरम और मगर दोहराओ मेरे पीछे गरम गरम मगर बच्चों ये वर्ड बनाते समय आपको यह ध्यान रखना है कि जो शब्द आप बना रहे हैं उसमें जो शब्द है जो अक्षर है वो रहना चाहिए आप अलग अक्षर नहीं ले सकते ओके उन्होंने जो आगे पीछे अक्षर दिए उसमें से ढूंढकर आपको अर्थपूर्ण शब्द तैयार करने हैं ओके बोलो मेरे पीछे दबक बदक सफन फनस नरह हरन मळक कमळ कमळ काळाव कावळा गबळा बगळा ओके तर मुलांनी इकडे 7 शब्द आहेत ओके गरम मगर बदक फणस हरण कमळ कावळा बगळा ओके प्रश्न 5वा बघा मुलांनो सारख्या शब्दांच्या जोड्या लावा मुलांनो अ गटामध्ये शब्द दिले जातील तेच शब्द मुलांनो समोरच्या ब गटामध्ये असणार ओके सेम वर्ड्स तुम्हाला ते शोधून जोडी लावायची आहे ओके तुम्हाला ते शोधून जोडी लावायची आहे या साईडला जे शब्द आहे तेच शब्द पुढच्या ह्याच्यामध्ये असणार ओके पुढच्या शब्दात असणार तर तुम्हाला तो शब्द शोधून जोड्या लावायचे आहे जो प्रश्न आपण प्रश्न 5व्यामध्ये केला आहे दोहराओ मेरे पीछे मोजा
मोजा, मोजू, मोजू, चिमनी, चिमनी, झाड़, झाड़, पानी, पानी, ओके, मोजा, मोजू, चिमनी, झाड़, पानी, एकूण पांच जोड़ा लावा है, ओके मुलानो। नेक्स्ट प्रश्न सहावा, एका वाक्यात उत्तरे लिहा। आगे के जो क्वेश्चन है बच्चों, मैंने आपको बोला है आगे के लास्ट के दो क्वेश्चन पोयम पर रहेंगे, ओके, शेवटचे दोन प्रश्न हे कवितेवरती असणार आहेत। दोहराओ मेरे पीछे, कवी फुलपाखराला काय द्यायला सांगत आहे? उत्तर, कवी फुलपाखराला रंग द्यायला सांगत आहे। दुसरा प्रश्न, कवीने आंब्याच्या कोणत्या फोडी खायला सांगितल्या आहेत? कवीने हापूस आंब्याच्या फोडी खायला सांगितल्या आहेत। प्रश्न तिसरा, फळांचा राजा कोणाला म्हणतात? फळांचा राजा आंब्याला म्हणतात। फुलपाखरू, प्रश्न चौथा, फुलपाखरू कोणता खेळ खेळत आहे? फुलपाखरू रंगपंचमी हा खेळ खेळत आहे। ओके, तर मुलांनो इकडे एकूण चार प्रश्न आहेत। जे प्रश्न दिले नाहीत ते तुम्हाला मराठीच्या नोटबुक मधून करायचे आहेत। ओके, आपल्याला दोन कविता आहेत बरोबर, फुलपाखरू आणि गोड गोड आंबा। तर या दोन्ही कविते मधले जे प्रश्न उत्तर आहेत ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत। ओके स्टूडेंट्स, शेवटचा प्रश्न, प्रश्न सातवा, कवितेच्या रिकाम्या जागा भरा। छान छान रंग तुला मिळाले कुठे? आंबा चवीला गोड आहे। पायरीच्या आंब्याचा रस प्या। रंगपंचमी
तू खेळलास का। ओके, तर मुलांनो कवितेच्या रिकाम्या जागा भरा हा प्रश्न तुमचा शेवटचा आहे। ओके, तर मुलांनो ही संपूर्ण रिव्हिजन आणि जे प्रश्न यामध्ये नाहीयेत मराठीच्या वर्कबुक मध्ये आहेत ते सगळे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत। ओके मुलांनो, पोर्शन दिला आहे, ओके पेपर पॅटर्न सुद्धा दिला आहे, कोणते कोणते प्रश्न येतील एक्झामला ते सुद्धा दिला आहे, तर त्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे। मुलांनो परत एकदा सांगते, बच्चो जब आप टेस्ट लिखने वाले हैं मराठी के नोटबुक में तभी आपको स्टार्टिंग में पेपर लिखने के पहले आपका पूरा नाम, स्टैंडर्ड, डिवीजन और लास्ट ईयर का रोल नंबर आपको पता होगा तो लिखना है। ओके बच्चों, क्योंकि जब हम टेस्ट चेक करते हैं और आपको मार्क्स लिखना दे मार्क्स बुक में लिखकर देना पड़ता है, ओके तभी नाम ढूंढने के लिए बहुत प्रॉब्लम हो जाता है, इसलिए आपने लास्ट ईयर का रोल नंबर बता दिया तो हमको टीचर्स को ढूंढने के लिए अच्छा होगा। इसलिए बच्चों पेपर लिखने के स्टार्टिंग पर आपको आपका नाम, नेम, स्टैंडर्ड, डिवीजन और लास्ट ईयर का रोल नंबर लिखना है। ओके स्टूडेंट्स, थैंक यू।